अपन आहोत मेळघाटातील बिहाली गावामध्ये। बिहानी नव्हे तर बिहाली गावामध्ये ही जी झाडं बघताय त्या झाडांवर आग्याच्या शेकडो वसाती आपण बघतो। एकाच झाडावर एका ठिकाणी गुण्यागोविंदानं राहतात आणि जंगलातील ही जी वृक्षसंपदा आहे या वृक्षसंपदेचं रक्षणही करतात आणि त्या इथल्या ज्या जंगलातल्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीचा विविध प्रकारच्या फुलावरचा मकरंद गोळा करतात। ही रान तुळस आहे आणि ही आग्याच्या वसतीचं हे पोळं आहे। तर अशा ह्या जंगलातल्या आग्याच्या मधमाशा मधामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय मध म्हटलं गेलं पाहिजे। याला कोणत्या प्रकारचं ह्या मधामध्ये इथं शेतीच होत नाही आणि शेकडो हेक्टरवर काही किलोमीटर अंतरावर फक्त ही वृक्षसंपदा आहे। वृक्षसंपदा नैसर्गिक संपदेचा हा मकरंद ह्या आग्या मधमाशा गोळा करतात आणि हा मध हा सेंद्रिय पद्धतीनं विकला जातो किंवा त्याचं महत्त्व आहे। या मधाचं वैशिष्ट्य असं की चिखलदरा हा जो बेल्ट आहे प्रदेश आहे हा खरा सेंद्रिय मधासाठी उत्पादित केलेला मध हा जगामध्ये निर्यात होतो आणि भारतामध्ये या मधाची खूप सारी मागणी होते। हा मध आपल्याला खरं पाहता आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला हितकारक आहे। इतर मधाच्या बाबतीमध्ये तुलनेमध्ये ह्या मधाला ची गुणवत्ता ही आहे त्या स्थितीमध्ये अजूनही जतन केलेली आहे आणि आग्याचा मध शास्त्रीय पद्धतीने काढून त्याचं बॉटलिंग आणि लेबलिंग केलं जातं आणि त्याची विक्री ह्या मेळघाटातील चिखलदरा इथं स्फूर्ती क्लस्टर च्या माध्यमातून पर्यटकापर्यंत पोहोचवली जाते। आपण या मधाचा नक्कीच लाभ घ्यावा।